वेलकम टू द मैथ्स फॉर मदर. कंटिन्यू करतो आहे आपण एक्सरसाइज फ्रॉम द पेज नंबर 76. क्वेश्चन 1 मधले 4 क्वेश्चन वी हैव कंप्लीटेड. नाउ वी आर गोइंग टू सॉल्व द 5th वन एंड 6th वन. मी तुम्हाला करायला सांगितलेले होते, केले असतील तर चेक इट आउट की काय करेक्ट आहे. सो कॅन वी स्टार्ट नाउ? दिस इज अ सिंपल मेथड फॉर द मल्टिप्लिकेशन एज वेल एज द लॅटिस मेथड इज ऑल्सो सिंपल. दिस इज अनदर मेथड, दुसरी मेथड आहे. सो वी आर गोइंग टू सॉल्व इट. सी हियर, पहिल्या युनिट प्लेसपासून स्टार्ट करायचं आहे. सो 4 इज ॲट युनिट प्लेस. वी आर गोइंग टू मल्टिप्लाय दिस 4 मल्टिप्लाय दिस 7 67 बर बाय द 4. फर्स्ट ऑफ ऑल 4 7 जा 28. सो 8 विल बी ॲट युनिट प्लेस अँड 2 इज ॲट द हियर इन अ टेन्स प्लेस. 28 इज दॅट. 4 6 जा 24 ॲडेड बाय 2. 24 आणि 2 ऍड केले. सो वी आर गेटिंग 26. बघा ज्यांना लक्षात येत नाही त्यांच्यासाठी पुन्हा एकदा सांगते. 4 6 जा 24 आणि हे 2 त्यामध्ये प्लस केले. सो वी आर गेटिंग 26. पण आपण 26 सगळ्याचे सगळे इथे लिहू शकत नाही, म्हणून 26 10 म्हणजेच त्यातले 6 10 आले अँड 200 आले जे कॅरी केले आपण. आणि मग इथे काहीच नाही म्हणजे 4 0 0 मी 2 इथे लिहून टाकली. नाउ द सेकंड, वेन वी आर मल्टिप्लाइंग बाय द टेन्स प्लेस वी आर गेटिंग हियर 0 ॲट द युनिट प्लेस. आफ्टर वन्स वी आर गोइंग टू स्टार्ट द मल्टिप्लिकेशन 9. आता हे जे कॅरी केलेले आपण आहे ते आपण पुसून टाकूया. 9 7 जा 9 7 जा 63 कॅरी 6. ह्या याच्यावर लिहायचं नाही, आपण पुढच्या वेळेला मल्टिप्लाय करणार तिथे लिहिणार आहोत. 9 6 जा 54 54 plus 6 54 plus 6 it's a 54 plus 6 60. So here it is the 0 and 6 will be carry. 90 the 0 plus 6. So here comes the answer. Now addition of these of 2. 8 plus 0 8, 6 plus 3 9, 2 plus 0 2, and here comes 6298. Here we complete the 5th one. Now for the 6th one. 6th one, see here, again we are going to start the unit place. Apni unit place pasuna start karna raho. So 4 multiplied by 0, 0. 4 multiplied by 6, 24, carry 2, 4. Ithe kahi nahi hai, 0 za 0, kahi nahi hai, 0 hai, and 2 as it is. Asa na karta tumhi direct 2 lihla tari suddha chalta. नंतर वेन वी आर मल्टिप्लाइंग बाय द टेन्स प्लेस फर्स्ट ऑफ ऑल गिव द 0 इन द युनिट प्लेस. 3 0 0 3 6 18 18. हा आधीचा कॅरी केला मी पुसून टाकते. 3 6 18 8 कॅरी 1 अँड 3 1 जा नो 3 0 0 अँड 1. सो 18 0 4 8 plus 2, 10, carry 1, so it's a 2040. Here we complete the question number 1. Now we are going to start the question number 2. Question number 2. आता हे प्रत्येक वेळेला 1000 प्लेस 100 प्लेस युनिट प्लेस लिहित बसायचंय का? नो, इट नॉट नेसेसरी. जसजसं तुम्ही मोठे होत जाल तसं तुम्हाला हे लिहायची गरज नाही आहे, तुम्हाला आता ते ओरली यायला पाहिजे. सो वी आर गोइंग टू स्टार्ट इट ओरली. नाव आपण आता ते ओरली करणार आहे. क्वेश्चन 2 करताना मी जरा सिंपल मेथडनं म्हणजे इतकं सगळं आखणं वगैरे न करता सोप्या मेथडनं घेणार आहे. सी हियर क्वेश्चन 2 फ्रॉम दॅट फर्स्ट वन. नाव वी आर गोइंग टू सॉल्व द क्वेश्चन 2. ओनली मल्टिप्लाय इज गिवन. इन्स्ट्रक्शन काय दिले? नुसती मल्टिप्लिकेशन दिलेली आहे. फर्स्ट वन फ्रॉम दॅट 223 मल्टिप्लाय बाय 3. डायरेक्टली वी आर गोइंग टू मल्टिप्लाय ना. आता आपल्याला डायरेक्टली मल्टिप्लिकेशन स्टार्ट करायचं आहे. मी 1000 प्लेस 100 प्लेस असं काहीही लिहिणार नाही, पण मनात आपल्याला ते लक्षात आलं पाहिजे. 223 मल्टिप्लाय बाय 3 लिहितानाच युनिट प्लेस खाली युनिट प्लेस लिहायची म्हणजे सोपं जातं. 3 3 जा 9, 3 2 जा 6, 3 2 जा 6. इज दॅट सिम्पल. कम्प्लीट झालेलं आहे, छोटंसं गणित होतं, वन डिजिटनं मल्टिप्लिकेशन होतं. सो सोपं आहे. नेक्स्ट सेकंड वन. सेकंड हँड पण असंच आहे, वन डिजिटनच मल्टिप्लिकेशन आहे. दॅट इज 127 मल्टिप्लाय बाय 8.
इकडे 3 डिजिट्स आहेत पण तिकडे 1 डिजिट ना मल्टीप्लिकेशन आहे सो 127 मल्टीप्लाई बाय 8 7 56 6 5 कॅरी 8 2 16 16 प्लस 5 17 18 19 20 21 सो 1 कॅरी अगेन 2 8 1 8 + 2 दॅट इज 10 आता मी बरोबर बघा 100 प्लेस करी 100 प्लेस लिहिलेली आहे 1000 प्लेस पुढे लिहिलेली आहे आपण लिहिताना त्या पद्धतीने आपल्याला लिहायचं आहे न आखता सुद्धा आलं पाहिजे नाउ द थर्ड वन व्हॉट इज गिवन इन द थर्ड वन सी हियर दॅट इज 85 मल्टीप्लाय बाय 70 आय एम जस्ट गोइंग टू राइट डाउन द फोर्थ वन ऑल्सो दॅट इज 31 मल्टीप्लाय बाय 26 वी आर गोइंग टू कॅरी आउट बोथ ऑफ दिस एक्झाम्पल 85 मल्टीप्लाय बाय 17 आता असं टाकायचं मी सांगितलं मी 1000 प्लेस आहेत सगळं लिहित बसत नाही 85 मल्टीप्लाय बाय 17 स्टार्ट फ्रॉम युनिट प्लेस 7 फायचा 35 कॅरी 3 आता हे कॅरी जे आहे ते काही जणांना काय होतं माहितीये का ह्याच्यावर लिहिलेलं आहे तर विसरतो तर आपण स्टेप वाईज केलं तरी चालेल बघा मी काय सांगते कडेला कच्चं काम आहे 8 5 35 मी 5 घेतलं 3 इथं लिहून टाकलं 7 8 7 8 56 म्हणजे 56 लगेच इथलं 3 प्लस करून घ्यायचं 57 58 59 सो 59 9 5 पुढे जाणार आहे कॅरी करणार तो मी परत इथे लिहिला ह्याच्यावर लगेच खाट मारून टाकायचे ह्याचं काम संपलेलं आहे म्हणजे कच्चं काम तिथलं संपले ना 1 टेन्स प्लेस आहे हिअर इट इज युनिट प्लेस स्टार्ट फ्रॉम युनिट प्लेस सांगितलं टेन्स प्लेस ड्युरिंग मल्टिप्लिकेशन बाय द युनिट प्लेस नंबर वी हॅव टू राईट डाऊन फर्स्ट ऑफ ऑल 0 इन द युनिट प्लेस सो टेन्स प्लेस 1 5 5 अँड 1 8 8 इथे काहीच प्रश्न आला नाही आता ऍडिशन करायचे 5 9 + 5 9 + 5 14 सो हिअर कॅरी 1 हा कॅरी जो लिहायचा आहे तो छोटासा इथे वर लिहिला आहे मी 8 + 5 13 + 1 दॅट इज 40 सो हिअर कम्स आन्सर 1445 ओके नाउ द फोर्थ वन ऑलरेडी यू हॅव रिटन हिअर 31 मल्टीप्लाय बाय 26 स्टार्ट फ्रॉम द युनिट प्लेस 6 1 6 6 3 18 कॅरी केलेला म्हणून मी परत इथं आणून लिहिलेला आहे स्टार्टिंग फ्रॉम टेन्स प्लेस टेन्स प्लेस ला मल्टीप्लाय करायचं आहे ऍट दॅट टाइम यू हॅव टू राईट डाऊन 08 युनिट प्लेस 2 1 2 2 3 6 ऍड इट नाउ 6 + 0 6 8 + 2 10 कॅरी 1 6 7 8 सो हियर कम्स द आन्सर 806 नाउ द फिफ्थ वन आपण इथे करूया हियर फिफ्थ वन हियर इट इज आय एम गोइंग टू स्टार्ट 26 मल्टीप्लाय बाय 31 सो 26 मल्टीप्लाय बाय 31 करूया 26 मल्टीप्लाय बाय 31 1 6 6 1 2 2 सेम नंबर येणार आहे वनना कोणत्याही नंबरनं मल्टीप्लाय केल्यावर ड्युरिंग मल्टीप्लाय द टेन्स प्लेस नंबर दॅट इज फ्रॉम द 3 वी हॅव टू राईट डाऊन फर्स्ट ऑफ ऑल इन युनिट प्लेस 0 3 6 18 कॅरी 1 3 2 6 + 1 7 सो हिअर कम्स द 6 8 + 2 10 कॅरी 1 706 ओके सो इफ यू वॉन्ट यू कॅन टेक अ स्क्रीनशॉट नाउ वी आर गोइंग टू स्टार्ट द वर्ड प्रॉब्लेम आहे वर्ड प्रॉब्लेम मध्ये आपल्याला कळलं पाहिजे की मल्टिप्लिकेशन आहे का आधी ते शोधलं पाहिजे आणि मग ठरवलं पाहिजे काय आहे ते सो नाउ वी आर गोइंग टू सॉल्व द वर्ड प्रॉब्लेम क्वेश्चन 3 फ्रॉम दॅट फर्स्ट वन क्वेश्चन 3 फ्रॉम दॅट फर्स्ट वन व्हॉट इज गिवन फर्स्ट ऑफ ऑल रीड द केअरफुली फाइंड आउट द टोटल कॉस्ट ऑफ 3 शर्ट कॉस्टिंग 495 ईच कॉस्ट ऑफ वन शर्ट 495 बघा दॅट इज गिवन कॉस्ट ऑफ वन शर्ट इज इक्वल टू रुपीज 495 सो कॉस्ट ऑफ 3 शर्ट
shirts equals to 495 multiplied by 3. कारण की अपन 3 का घेतला multiply by 3. One shirt 495 है. प्रत्येक वेळी तुम्ही दुकानदाराला 495 आणि म्हणून आपण मल्टिप्लाय केलेलं आहे. सो आता हे मल्टिप्लिकेशन आपण वर्टिकली करून बघूया. यस, 3 5 15 कॅरी 1, 3 9 27 + 1 दॅट इज 28 कॅरी 2, 3 4 12 + 2 दॅट इज 14. सो दिस इज द कॉस्ट. कॉस्ट ऑफ 3 शर्ट्स इक्वल्स टू ₹1485. ओके, नाउ द क्वेश्चन नंबर 2. आधी क्वेश्चन समजून घ्या आणि मग सॉल्व करा. समजला तर सोपा जातो, नाहीतर नाही. काय बघा, अमीराबाई बॉट 6 क्रेट्स ऑफ ऍपल. क्रेट्स म्हणजे एका ह्याच्यात, म्हणजे काय म्हणतात आपण त्याला, क्रेट्स म्हणजे काय, प्लास्टिकचा बॉक्स आहे म्हणता येईल. आणि त्याच्यामध्ये ठेवलेले आहेत, किती आहेत ते घेतले आहेत 6, ईच कॉस्टिंग 325. एका क्रेटची किंमत 325. हाऊ मच डीड शी पे ऑल टुगेदर? म्हणजे 6 टाइम आपण लिहायचं का 325? नो, कॉस्ट ऑफ वन क्रेट जसं आपण वर केलेलं आहे तसंच करणार आहे आपण. कॉस्ट ऑफ वन क्रेट इक्वल्स टू दॅट इज रुपीज 325. असे किती क्रेड घेतले आहेत? 6 क्रेड. सो कॉस्ट ऑफ 6 क्रेड्स इक्वल्स टू 325 मल्टिप्लाय बाय 6. आपल्याला मल्टिप्लाय बाय 6 आता मग अशी केलं तसंच करून घ्यायचं आहे. 325 मल्टिप्लाय बाय 6. 6 5 30 कॅरी 3, 6 2 12 12 + 3 15 कॅरी 1, 6 3 18 18 + 1 दॅट इज 19. सो कॉस्ट ऑफ 6 क्रेट इज रुपीज 1950. आता इथं त्या अमीनाबाईचं नाव आहे, सो आपल्याला ते लिहायला पाहिजे. अमीनाबाई हॅड टू पे हे मात्र वाक्यात लिहायला पाहिजे. बघा, दॅट इज अमीनाबाई हॅड टू पे रुपीज 1950 ऑल टुगेदर. वर्ड प्रॉब्लेम असेल तर आपल्याला त्याचं आन्सर वर्ड मध्ये लिहावं लागतं. नाउ क्वेश्चन 3 मधले 1 2 झाले. नाउ वी आर गोइंग टू सॉल्व द थर्ड वन. See the third one. In a mango grove, there are 45 rows and 32 trees in each row. How many mango trees are there in a grove? Grove म्हणजे काय? आंब्याची बाग आहे आणि त्या बागेमध्ये ओळी, म्हणजे उभ्या ओळी आणि आडव्या ओळी दिल्या. फॉर एक्झाम्पल म्हणून मी सांगते, सी हिअर, जर असं घेतलं आपण, हिअर आर, आपण रांगोळी करतो ना तसं आहे. सी हिअर 1 2 3 4, 1 2 3 4, 1 2 3 4 असं जर मी काढले, हाउ मेनी डॉट्स आर ऑल टुगेदर? हे कसे मोजणार आपण? हाउ मेनी डॉट्स इन दिस रो? 4. हाउ मेनी इन दिस? 4 4. सो 4 कम्स 3 टाइम्स, 4 कम्स 3 सेम, सो 4 मल्टिप्लाय बाय 3. तीच कंडिशन आहे. काय दिलेले त्यांनी? इन मँगो ग्रो देर आर 45 रोज, म्हणजे असे रोज किती आहे? 45. ओके, अँड हाऊ मेनी टाइम्स 45 कम्स? असं जर बघितलं तर किती टाइम्स येणार आहे? 32 टाइम्स येणार आहे. म्हणजे आपल्याला काय करायला लागेल? मल्टिप्लिकेशन. येस, इट्स अ मल्टिप्लिकेशन. सो आपण त्याच मेथडनं जाणार आहोत, फक्त दिलेलं आहे वेगळ्या पद्धतीने. म्हणून आपल्याला वाटतं की कसं करायचं, मल्टिप्लिकेशन करायचं का काय? सो पहिल्यांदा काय घ्यायचं आहे? क्वेश्चन 3, त्यातला 3 बघा. 45 रोज, 45 रोज अँड 32 ट्री इन
each row. Therefore, total trees equals to 45 multiplied by 32. हाँ, इतना मात्रा two digit आहे. So we are going to multiply first of all. 45 multiplied by 32. Start from unit place. 2 5 is 10. Carry 1. मी side ला दिलेला आहे. 2 4 is 8 plus 1. कितना मी मन की लगे से और काट मार लिया का 2. 4 is 8 plus 1 9. When we are multiplying by the tens place, here 0 at the unit place. 3 5 is 15. Carry 1. तो carry 1 मी की लगे थे. 3 4 is 12 plus 1. That is 30. See here. So 0, 9 plus 5, 14, carry 1, 4, and here comes 1. Baga bara, correct hai ka jo ekda bakha, 3, 5, 7, 15, carry 1, 3, 4, 7, 12 plus 1, 13. Okay, it's correct. So total trees, uthe bara hai trees in a group. Total trees in row are 1414. So here we complete the question number 3 from the 3. 3 matla 3 apad complete kela hai. In next video we are going to solve up to the question number 8. Video avadla asel tar like kara, share kara and subscribe kara.